महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ग्राहक संवाद मेळाव्याचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. भाजपचे गटनेते परेश ठाकूर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महावितरणच्या वतीने नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या लवकरच सोडविण्यात येतील असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. पनवेलमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, नगरसेवक विक्रांत पाटील, दर्शना भोईर, मुक्ता लोंडे, महावितरणचे कल्याण विभागाचे अधिकारी श्री करपे, नेरूळ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री नन्नूर यांच्यासह श्री मानकर, श्री राठोड, श्री नानोटे, श्री मोरे, श्री चौधरी आणि श्री बागडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी या अधिकाऱ्यांसमोर त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. या समस्या जाणून त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित हा मेळावा शनिवारी 22 जुलै पर्यंत चालणार आहे. आपण सबस्टेशन लवकरच काढणार आहोत. तर मग त्याबद्दल